नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये मित्रांनो अत्यंत मोठी बातमी कांदा उत्पादकांसाठी एक अत्यंत महत्वाची बघा मित्रांनो कांद्याबद्दल एक नवीन अपडेट आले आहे दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ पिंपळगाव बसवंत येथे तुर्कस्तानचा शंभर टन तर दहा टन इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे तुर्कस्तानचा कांदा दाखल झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उचलली आहे यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक कांदा न देण्याचा निर्णय घेत बहिष्कार घालण्यात आला आहे तसेच केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात न थांबवल्या थेट तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो बघा अतिवृष्टीमुळे चाळीत साठवलेला कांदा सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आशातात नवीन लाल कांद्याचे पीक वाया गेल्याने कांद्याचे बाजारभाव आठ हजार रुपयावर गेले केंद्र सरकारच्या वतीने कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त इराक इराण तुर्किस्तान येथून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिली नाही नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या एका आयातदार कांदा व्यापाऱ्याने शंभर टन कांदा आयात केला आहे तर या कांद्याचा उग्र वास येत असून प्रतवारी ही खालवली असल्याची व्यापारी सांगत आहे यामुळे स्थानिक कांद्याच्या बाजाराच्या बाजारभावावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगत असले तरी सात दिवस दिवसात कांदा दाखल होण्याअगोदर बावीसशे रुपये प्रति क्विंटल मागे बाजारभाव कोसळला अशी माहिती आयातकार कांदा व्यापारी सुजित येथे तुर्कस्तानचा शंभर टन तर इजिप्तचा दहा टन कांदा दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक अक, आक्रमक झाली आहे व्यापाऱ्याने परदेशातील कांदा आयात करू नये आणि स्थानिक कांद्याला देशांतर्गत पाठवण्यासाठी खरेदी करण्याचे आवाहन केले आहे आयात करणाऱ्या कांद्या व्यापाऱ्याला एकही कांदा न देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात थांबवल्यास आयात न थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तर महत्वाचे म्हणजे तुर्कस्तानचा शंभर टन हा कांदा आयात पिंपळगाव बसवण येथे दाखल कांदा उत्पादक शेतकरी आकम आक्रमक झाले आहेत तर या कांद्याच्या उग्र वास येत असून प्रतवरी ही खालवली असल्याचे व्यापारी सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र